प्रस्ताव पाण्यासाठी वेळोवेळी निवेदनही दिले, आत्मदहनाचा इशाराही दिला. प्रत्यक्ष आत्मदहन करण्याचा दिवस उजाडून आत्मदहन करण्यासाठी गावकरी एकत्रही आले. मात्र तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी साधी उपस्थितीही दर्शवली. गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. शेवटी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर त्यांच्या लेखी पत्राने गावकऱ्यांनी आत्मदहन तूर्त स्थगित केले. देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली बुद्रुक व निमखेडी गावे शासनाच्या दुर्लक्षामुळे विविध समस्यांनी घेरली आहेत. या गावांसाठी 3 वर्षापासून रस्ता नाही तर 15 वर्षापासून पाणी पुरवठा योजना नाही. या गावांना जोडणारे सर्व रस्ते खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने या गावाची बससेवाही बंद केली. त्यामुळे या गावातील महिलांना प्रसूतीसाठी बैलगाडीतून देऊळगाव राजा शहरात आणत असताना बऱ्याच महिलांची प्रसूती खराब रस्त्यामुळे रस्त्यातच झाली. या संदर्भात गिरोली बुद्रुक व निमखेड येथील गावकऱ्यांनी अनेक वेळा शासनाला निवेदने दिली. शेवटी 23 फेब्रुवारीला आत्मदहन करू असा इशाराही दिला. मात्र आज या गावातील 51 गावकरी आत्मदहन करण्याच्या तयारीत असताना सुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासन वगळता तहसीलदार अथवा संबंधित विभागाचा एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने शासनाच्या विरोधात घोषणा देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. शेवटी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी देऊळगाव राजातील गिरोली बुद्रुक व निमखेड हा रस्ता 2018-19 अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित करण्यात आल्याचा तसंच या गावांची पिण्याच्या पाण्याची योजना बृहत आराखड्यात मंजूर झाली असल्याचे लेखी पत्र दिले. या पत्रानंतर गावकऱ्यांनी आत्मदहन तूर्त स्थगित केले. मात्र आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी दिलेल्या शब्दानुसार येत्या 3 महिन्यात या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आमदार खेडेकर यांच्या घरासमोर आमरण उपोषणात बसण्याचा इशाराही या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी दिला. याच रस्त्यावरील 1/2 किलोमीटरच्या डांबरीकरणाचे काम 5 महिन्यापूर्वी ठेकेदार आर्यन दराडे यांनी केले होते. मात्र 4 महिन्यात हा रस्ता पूर्णपणे उखडून गेला. आज या गावातील गावकऱ्यांची आत्मदहनाची तयारी दिसता ठेकेदार दराडे यांनी हा रस्ता पुन्हा डांबरीकरण करून देण्यास सुरुवात केली. राहुल नायर, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. तसेच ज्या गिरोली बुद्रुक लिमकेडचं जे काही दिवसापूर्वी 4 महिन्या अगोदर जे रोडचं काम झालं, हे रोडचं काम सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. त्याची सुद्धा आम्ही तक्रार संबंधित अधिकारी कर्मचारी ऑफिसेसला केलेली आहे. म्हणून लोकशाहीचा एक चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बांधवांना माझी एक हात जोडून गावकऱ्यांच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की आम्ही आमदार साहेब हो, खासदार साहेब हो, सर्व राजकीय नेत्यांना निवेदन देऊन आजपर्यंत आमचं सर्व झालेलं आहे. तरी आता हा गिरोली निमखेड बुद्रुक रस्त्याचा आवाज हा आपण आपल्या पत्रकार माध्यमाच्या स्वरूपातून आपण मोठ्या प्रमाणात हा उचलावा. रस्ता आमच्या हक्काचा, कोण म्हणता देणार नाही.